ऍक्च्युली मला सांगितलं होतं की हे सगळं जे आहे ते कॅरेक्टरमध्ये राहून कर अंडर कॉन्फिडंट मुलासारखं, पण माझ्यातनं होईना आता अंडर कॉन्फिडंट राहणं. मी पास करतो हे सगळं, हे सिनेमातच बरं आहे, पैसे मिळाले नाहीत तर मला अंडर कॉन्फिडंट नाही वागताय. तर मी माझं नेहमीसारखाच ओव्हर कॉन्फिडंट बरा. तर हा आहे आमचा सिनेमा आणि हा खूप सॉलिड आहे असं मला वाटतं. आणि उपेंद्रने सांगितलं एवढा थॉट लावला त्यांनी या सिनेमामध्ये, तो थॉट ट्रेलरमध्ये आत्ता थोडा थोडा जाणवायला लागला आम्हाला पण दोनदा बघितल्यानंतर. पण सगळ्यांना आवडेल अशी फिल्म आहे, अख्ख्या महाराष्ट्राला आवडेल अशी फिल्म आहे. मराठी सिनेमा क्षेत्रातली सर्वांची लाडकी अभिनेत्री सई तामणकर सध्या आपल्यावर सोबत आहेत. आज गर्लफ्रेंडचा ट्रेलर रिलीज झाला आहे. मी रिक्वेस्ट करते की आधी तो तुम्ही नक्की बघा. आणि काय नाही, एक्साइटमेंट आहे म्हणजे शूट करून आता बरेच दिवस झालेत, आता सिनेमा रेडी आहे, तुमच्यासाठी बनवलेला आहे. सो 26 जुलैला रिलीज होतो आहे, थिएटरमध्ये येऊन नक्की पहा. मी आणि आम्ही पहिल्यांदा एकत्र काम करतो आहे आणि आमच्या जोडीला तुमचं भरभरून प्रेम मिळू दे अशी अपेक्षा आहे. सई, गर्लफ्रेंड या चित्रपटामध्ये तुझी भूमिका नक्की काय आहे? गर्लफ्रेंड या चित्रपटात मी गर्लफ्रेंडचा रोल करते आणि जिचं नाव आहे अलिशा. अलिशा ही एक हॅपी गो लकी, थोडीशी विचित्र, सतत हसणारी आणि छान मन मिळावू अशी मुलगी आहे. खूप दिवसांनी मी असं छान लाईट नोटचं कॅरेक्टर किंवा स्वतःच्या वयाचं कॅरेक्टर प्ले केलं आणि मला असं वाटतं की मराठीतला हा पहिला रॉमकॉम आहे, प्रॉपर रोमॅन्टिक कॉमेडी जॉनर असलेला सिनेमा, आणि त्याचा भाग मी आहे, मी आणि आम्ही आहोत, याचा खूप आनंद आहे. अनेक टी व्ही मालिकांमधून घराघरात पोचलेली ईशा केसकर सध्या आपल्यासोबत आहेत. गर्लफ्रेंड म्हणजे नक्की काय? अरे गर्लफ्रेंड म्हणजे तुला वाटतं तेच, गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड मधली गर्लफ्रेंड. या चित्रपटामध्ये तुमची भूमिका काय आहे नक्की? माझी भूमिका गर्लफ्रेंडची नाही आहे अनफॉर्च्युनेटली, पण त्याच्या अपग्रेडेड व्हर्जन आहे. मी बायकोचं काम करते कोणाच्या तरी. नचिकेतचे दोन मित्र आहेत आद्या आणि सँडी, त्यातल्या आद्याची मी बायको आहे आणि माझं कॅरेक्टर माझ्यापेक्षा किंवा शनायापेक्षा किंवा मानूपेक्षाही खूप वेगळं आहे. त्याच्यामध्ये फॉर्च्युनेटली मी असं कॅरेक्टर करते जे थोडंसं शिष्ट आहे आणि जरा असं नाही का म्हणजे पटकन तोंडावर बोलणारं आहे, असं फालतूपणा पाचकाळपणा सहन न करणारं आहे. आणि मला असं आयुष्यात कधीतरी एकदा तरी हे कॅरेक्टर करायचं होतं बाबा, त्यामुळे मला ते कॅरेक्टर करायला मिळतं आहे आता, हे कावेरीचं कॅरेक्टर. चित्रपटामध्ये तुमची भूमिका काय? माझी भूमिका, मी नच्छू जो आहे आपला आमेय वाघ त्याची कलीग आहे, त्याच्यासोबत काम करते मी. आणि खूप म्हणजे बिचारा आहे प्रेमात माझा एक, आणि मी आता त्याला एकदम अशी फाट्यावर मारते अशा झोनमध्ये असा एक आमचं एक गोड नातं आहे आणि आम्ही सतत एक कॅट अँड माऊस झोनमध्ये आमचे सगळे सीन्स आहेत, त्यामुळे इट्स रिली फन त्यांचं रिलेशनशिप. सो प्लीज नक्की बघा. मी त्याचा मित्र आहे नच्या आणि माझी स्टोरी जरा वेगळी आहे. मला कॉलेजमध्येच गर्लफ्रेंड मिळते, ईशा, म्हणजे चित्रपटातली कावेरी जी माझ्या बायकोची भूमिका साकारते, त्यामुळे मी लगेच तिच्याशी लग्न करून टाकतो कॉलेज झाल्या. त्यामुळे चित्रपटातला आद्या हा सेटल्ड आहे, त्याची फॅमिली आहे आणि ती फॅमिली सांभाळता तो नच्या सँडी यांना वेळ देतो. त्यांच्या आयुष्यात जे काही चाललं आहे त्याच्याविषयी तिला माहिती असते, कधी मदत लागली तर तो त्याला करतो आणि मैत्रीचा आनंद टिकून राहावा, आपण भेटावं असं नच्याला आद्याला सारखं वाटत असतं, त्या दृष्टीने तो प्रयत्न करत असतो. मला खूप सारे गर्लफ्रेंड्स असतात, त्यातली ही एक हिचं नाव बेबी आहे फिल्ममध्ये, कारण ते खूप गुडीगुडी बेबी शोना तसं तेवालं बेबी आहे. आणि माझं तर खूप आधीपासून म्हणणं असतं नच्याला, एकतर त्याचा बर्थडे ना 14 फेब्रुवारीला येतो, व्हॅलेंटाईन्स डे, आणि तो सिंगल आहे. सो हे किती बॅड लक आहे. सो मी त्याला नेहमी सांगत असतो की आता मोठा झालास तू, आता मैत्री वगैरे किती दिवस, तू पण मजा कर आणि आम्हालाही करू दे, कारण त्याला गर्लफ्रेंड जेव्हा नसते तेव्हा तो आमच्या डोक्याला किटकिट करतो. तर गर्लफ्रेंड म्हणजे माझं नाव असतं बेबी आणि बेसिकली माझं नावच बेबी आहे मूवीमध्ये, असं काही नाही की पेट नेम बेबी, यापेक्षा चीजी काहीच नाही असू शकत, नावच बेबी आहे यार. तर मग तुम्ही इमॅजिन करू शकता की काय असणार आहे माझं, म्हणजे एक टिपिकल गर्लफ्रेंड जी एकदम म्हणजे बॉयफ्रेंडला कुठे सोडत नाही, चिपकूनच असते, अशा टाईपचा माझा रोल आहे आणि खूप मजा आली. खूप एक्साइटमेंट होती आणि खूप वर्षांपूर्वी ही कथा माझ्या डोक्यात आलेली आहे, सो त्यामुळे डेफिनेटली तेवढा वेळ गेला आणि तेवढी मेहनत याच्यावर घेण्यात आलेली आहे. ऑब्व्हियसली ॲज अ डिरेक्टर म्हणून ही माझी पहिली फिल्म आहे, त्यामुळे एक्साइटमेंट आणि नर्वसनेस हे दोन्ही होतं, पण ऑब्व्हियसली स्टोरी सांगण्याची एक भूक पण होती, त्यामुळे फारच मजा आली. आणि प्लस अजून हे जे सगळे कलाकार आहेत, तंत्रज्ञ आहेत, निर्माते आहेत, ते इतके अमेझिंग लाभले, त्यामुळे सगळी जी प्रोसेस होती ती खूपच जॉयफुल झाली, आनंददायी झाली बेसिकली.